बरेच दिवस झाले आपला डेली व्लॉग येत नाही आहे. कारण काहीही असू शकतो. मला कुठेतरी जाणवलं की तुम्ही फक्त फेमस लोकांचाच व्हिडिओ बघता. आमच्यासारखी ज्यांचं फेम जास्त नाही आहे तुम्ही त्यांना इग्नोर करता. मग असं का? ह्याचं उत्तर आता तुम्ही स्वतःलाच विचारा. कुठे चुकतो आहे आम्ही? भरपूर काही देण्याचा प्रयत्न करतोच ना. तर आज पण तुमच्यासाठी मी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मंडळी, रोज माझा हा सकाळचा ब्रेकफास्ट असतो आहे. त्यामध्ये आहे रात्री भिजत घातलेले 3 खारकं, 4 बदाम, 3 मणुके, 3 काजू. हे असं मी खात असते. एकदा का तिशी गाठली की होणारे शरीरामध्ये बदल आता तर कुठेतरी काळजी घ्यायलाच पाहिजे. माझ्यासारख्या किती तर माझ्या मैत्रिणी आहेत, त्या खूप विचार करतात स्वतःला वेळ कसा काढू. अगं तू कसं काय मॅनेज करतेस? 2 मुलं असताना कसं काय तुला एवढा वेळ मिळतो? तर काही नाही, स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटला की कुठेतरी कॉम्प्रमाइज आलंच म्हणायचं. कामामध्ये सकाळी सकाळी जरा लवकर उठायचं, पटपट आपले कामं आवरायचे. आपण चुकतो कुठे माहिती आहे का? ज्यावेळेस आपलं आदल्या दिवशी काही ठरलेलं नसते, वेळेप्रमाणे आपण वाटेल हाताला येईल ते काम करतो, तिथेच मेन मुद्दा म्हणजे काय आपण चुकतो. आधीच आपण प्लॅनिंग करून ठेवायचा की आपल्याला कोणते कामं कधी करायचे आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला इझी जातं. आता तुम्ही पाहू शकताय घरामध्ये लहान बाळ असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा असा फिक्स रुटीन नसतोय, पण तरीसुद्धा काही सकाळची कामं जी ठरलेली आहेत ते वेळेनुसार होतात आणि वेळेनुसार घाणसुद्धा होतात. आता तुम्ही पाहू शकताय की माझं बाळ किती वेळा मागे जातोय पुढे येतोय. सकाळची सगळी कामं उरकेपर्यंत, नाश्ता, चहा, पाणी, आंघोळ आणि सगळं घरातलं काम, स्वयंपाक वगैरे होईपर्यंत 12 कसे वाजून जातात कळतच नाही. कसा होता बाळ दिवस आजचा? डब्बा फिनिश केला? बॅग उचलती, बॅग काढ व्यवस्थित. डब्बा फिनिश केला व्यवस्थित? आवडलं होतं का? गुड जॉब. चला पटकन फ्रेश व्हा, तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय. असू दे ग बाळ, आता सुट्ट्या लागणार आहेत उन्हाळ्याच्या. असू दे, फाटू दे, सोड, दुसरी घेऊ. स्वयंपाक ना अगदी 15 मिनिटांमध्ये सगळंच काही आवरायचं असेल ना, तर एक वाटर आपल्या घरामध्ये ते कायम असावं. ते चहा, भाकरी, चपाती, फुलका, भात कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकताय. ती मस्त अशी भाजी होते. तर ही बघा भाजी, रस भाजी माझी मस्त असा जबरदस्त कट आलेला आहे. तर काय होते, बरेचदा आपण बायका ना इतक्या व्यस्त असतो की आपल्याला चमचमीत जेवण तर पाहिजे असते, पण अगदी कमी वेळामध्ये. म्हणून त्याचसाठी एक वाटण आहे, जे वाटण मी तुम्हाला शेअर करते आहे, पुढे व्हिडिओ अटॅच केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आणि ही भाजी ना माझ्या वैष्णवला प्रचंड आवडते. आता मी तिचं ताट वाढून घेते आणि वैष्णवीसाठी खास आमच्या घरामध्ये चवळीची रस भाजी बनत असते. कारण की तिला जसं नॉनव्हेज आवडतं त्याच पद्धतीने चवळीची भाजी पण आवडते. त्यासाठी वाटण म्हणजे प्रत्येक भाजीसाठी, अगदी तुम्ही मिसळ, नॉनव्हेज, आमटी काहीही करू शकता असं वाटण आपण आता बघणार आहोत. त्यासाठी मी आपलं सुक्क खोबरं असं खिसून घेत आहे. आपल्याला आता खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे. तर हे वाटण तुम्ही पुढचे 15 दिवस फ्रीजमध्ये, 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आता हे ऑप्शन आहे तुम्हाला भाजायचं आहे किंवा नाही. मला वाटते की मी भाजूनच घ्यायला पाहिजे, म्हणून मी भाजूनच घेते. असं खरपूस छान खोबरं असं भाजून घ्यायचं. एकच वाटी खोबरं घेतलेलं आहे. आणि काय होते बरेचदा की आपल्याकडे काही गोष्टी अवेलेबल नसतात, पण असं वाटण जर असेल ना तर आपण पटकन चमचमीत भाजी करू शकतो. अगदी पनीरची सुद्धा तुम्हाला पाहिजे तुम्ही ते करू शकताय. आता छान असं खोबरं गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलं. अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. लसूण थोडा नव्हता माझ्याकडे म्हणून 3-4 काचोळ्या घेतल्या. त्यामध्ये आता मी कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीरच्या काड्या भरपूर घालायच्या, कारण की कोथिंबीरच्या पाण्यापेक्षा काड्यांना खूप सुंदर असा सुवास असतो. त्यानंतर आता मी हे वाटून घेत आहे. पाणी न टाकता वाटून घ्यायचं, म्हणजे ते भरपूर काळ टिकतं फ्रीजमध्ये. तर असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. आणि मंडळी, तयार आहे आपलं वाटण. तुम्ही या वाटणापासून पाहिजे ते सगळंच काही बनवू शकता आणि अप्रतिम भाजी लागते, जबरदस्त लागते.
चला मस्त पैकी छान जेवण झालेलं आहे. आता जरा वेळ विश्रांती घेणार आणि उठून मग कामाला लागणार. कोणी अजून व्हील्स ऑन द बस. हा व्हील्स ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड. अच्छा राऊंड अँड राऊंड. बरं हाय हाय म्हणा सर्वांना. मी खाऊ खाल्ला. तुम्ही खाऊ तुम्ही खाऊ खाल्ला का विचार. तुम्ही खाऊ खाल्ला. आणि बाबा कुठे गेले. बाबा कुठे. बाबा बाबा कुठे. ताई. आणि ताई. ताई कुठे. ताई आई कुठे. आई आई ताई कुठे. ताई कुठे तुझी. बरं झालं तुमचं बोलून. कट करू आता व्हिडिओ. बाय. ओके झोपणार झोपणार म्हणेपर्यंत अर्धा तास कसा निघून गेला कळालंच नाही. छान पाऊण तास झोपल्यानंतर उठले. पोरं झोपलेली असतानाच मी उठत असते आणि माझं उरलेलं दुपारचं जे काम असतं जे काही घाण झालेली असते सकाळच्या नंतर ती मी आत्ता ह्या टाईमला साफ करून घेते. 3:30 आहे मंडळी आणि म्हणूनच ना स्वतःला वेळ मला मिळतो कारण की मुलं झोपलेली असतानाच ही सगळी कामं जर झालेली असेल तर कुठेतर स्वतःला वेगळा आणि वेळ मी काढते. त्यामध्ये मग मी माझी एडिटिंग काही पुस्तकं वाचणं वगैरे हे करत असते. हल्ली काय झालं आहे ना की इतकं नेगेटिव्ह इन्व्हायरमेंट आपल्या आजूबाजूला असतं त्यात आपण स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे. तर स्वतःला व्यस्त ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की उगाच नको असलेली विचार जर डोक्यात आले की आपण फार नेगेटिव्ह होऊन जातो आणि किती नेगेटिव्ह राहायचं कारण की गेलेला जो काळ असतो तो पुन्हा येत नाही आणि येणारा जो काळ असतो तो आपल्याला आनंदित घालवायचा आहे का गेलेल्या काळाबद्दल विचार करत घालवायचा आहे तो आपणच ठरवायचा. प्रत्येकाचं काही ना काही असतं. माझ्या मागे दुसऱ्या काही गोष्टी आहेत जशा की माझ्या मुलांचं एज्युकेशनचं मला बघायचं आहे. माझ्या शिवबाला शिकवायचं असते. काय काय नवीन गोष्टी असतात तर त्यात पण मी व्यस्त असते म्हणून माझा वेळ कुठे निघून जातो मला कळत नाही. आता वैष्णवीची स्कूल पण चेंज करायची आहे. खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये असतात त्यामध्येच आणि काम करेपर्यंत शिवबा उठला. त्याला पुन्हा मी बेडरूममध्ये नेऊन बसवलं. त्याला खेळणी दिला खेळायला आणि उरलेली भांडी मी माझी घासून घेतली. तर माझी भांडे घासण्याची पद्धत तुम्ही पाहिलीच असेल. मी सिंकमध्ये नाही टाकत भांडी. मी घासलेली भांडी वरती ठेवते म्हणजे धुतलेल्या भांड्यांचं जे खरकट तेलकट असते ते घासलेल्या भांड्यावर जात नाही आणि छान स्वच्छ भांडे निघतात. तर आत्ता उरलेला जो किचन कट्टा आहे तो मी सकाळीच घासून घेतलेला होता पण म्हणून आत्ता फक्त फडक्याने पुसून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकताय चकाचक किचन कट्टा माझा असा झालेला आहे. वेळोवेळी अशा गोष्टी केल्या की आपल्याला ताण येत नाही मंडळी कारण की आपल्या घरात काय मेड येणार नाही आपल्यालाच करायचं आहे. ड्रायफ्रूट्स थोडंसं उन्हात ठेवले होते आणि त्यानंतर त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले. प्रचंड उन्हाळा वाढत आहे त्यामुळे काळजी घ्या. पाणी भरपूर प्या. काळजी घ्या स्वतःची. आत्ता संध्याकाळची वेळ आहे मंडळी त्यामुळे मुलांना चहा मी स्किप केलेला आहे. दूध मी संध्याकाळी 6:30 दरम्यान देते. आता मी करत आहे त्यांच्यासाठी ओलीव भेळ करण्यासाठी एक पद्धत आहे वेगळी आणि मी तुम्हाला शेअर करते. मी चिंच आणि गुळाचं पाणी तयार करून घेतलं. एक ग्लास पाण्यामध्ये मी त्याला आता फक्त अर्धा कप असं उकळून घेतलं आणि छान चिंच आणि गुळ शिजलेले आहेत एक नंबर. आता त्याला गाळून घेतलं. त्यानंतर मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत आणि मुरमुरे एअरटाईट असल्यामुळे एकदम छान अशी क्रिस्पी क्रंची आहे. त्यामध्ये जरासं बालाजीचा चुडा घातला. टमाटर कांदा कोथिंबीर आणि छानशी अशी लाल चटणी घातली आहे. थोडीशीच घातली जास्त नाही मुलं खाणार आहे म्हणून. चवीपुरतं मीठ चाट मसाला टाकून आणि चिंचचं पाणी जे आपण तयार केलेलं ते आणि केचप टाकून छान हलवून घेतलं. लिंबू वगैरे ॲडिशनल टाकायची गरज नाही कारण की गोड आणि आंबट हे दोन्हीही त्यामध्ये गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जबरदस्त क्रिस्पी क्रंची अशी माझी ओलीव्हेळ तयार आहे. तर संध्याकाळच्या नाश्त्याला मी असं काय तर वेगवेगळं करत असतो मुलांसाठी. कधी शिरा कधी हे कधी काय काय तर असतंच नेहमी रोज. आता रोज शूट करणं होत नाही पण तुम्ही जर छान रिस्पॉन्स दिला तर मी शूट पण करेल. सकाळी नाश्त्याला पण मुलांना मी वेगवेगळं करत असते. तर तुम्ही जरा रिस्पॉन्स द्या म्हणजे मी छान छान तुमच्यासाठी शूट करेन. त्याचबरोबर आत्ता
वैष्णवीनी तिच्या स्कूलमध्ये काही फंक्शन होतं क्लेचं, तर तिने काय काय केलं ते तुम्हाला दाखवते. तिने स्कूलमध्ये असताना सुंदरसं असं ट्री मरमेड हाऊस आणि मसाला वडापाव वगैरे असलं काय काय बनवलेलं. आता घरात तिने फक्त डेमो म्हणून दाखवला, मला इथे मसाला डोसा बनवला आहे, चटणी सांबार असं स्नेल बनवलेला आहे. तर तिचं म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगलं आहे, पण तिला तिच्या म्हणजे तिच्यानुसार तिला स्कूल मिळालेली नाही आहे. ठीक आहे, असू दे, आता तिच्यासाठी छान शाळा बघणार आहे मी. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि माझं देवाचं नामस्मरण करण्याची वेळ आहे. तर तो व्हिडिओ मी आधीच टाकला आहे, त्यामुळे आत्ता फारसं काही दाखवणार नाही आहे. पण जे गोष्ट करून आपल्याला शांती मिळेल ती गोष्ट आपण करणं खरंच तेवढीच गरजेची आहे, कारण की आपण दिवसभर सगळ्यांसाठी म्हणजे राबतो आणि ऑब्व्हियसली एक स्त्री म्हणून आपल्याला ते आपले कर्तव्य आहे, ते तर आपल्याला करायलाच पाहिजे. पण कुठे तर आपण स्वतःला पहिला महत्त्व द्यायला पाहिजे. मी समजते की ह्या गोष्टी शक्य नाही आहे, पण तुम्ही जर म्हणसाल तर मी स्वतःला खरंच तेवढं महत्त्व देते, कारण की मला काही वर्षांमध्ये कळलं आहे की माझं कुठे चुकलं आहे, मी काय केलं आहे माझ्या आयुष्याबरोबर. त्यामुळं मी आत्ता जे होईल ते होईल, पण स्वतःला वेळ देणं मी अजिबात टाळत नाही. आणि मला माहिती आहे हे आयुष्य मला पुन्हा काय मिळणार नाही आहे, त्यामुळं मी होईल तेवढं प्रयत्न करत असते, कारण मी जर खुश असेल तर मी सर्वांना खुश ठेवू शकेल. तर चला मंडळी, बघता बघता माझा व्हिडिओ संपलेला आहे आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला वाटण आणि भेळ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि डेली रुटीनवरती अजून काही व्लॉग्स हवे आहेत का हे पण कमेंट करा. चला तर भेटूया एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.